सगळ्यांची आडव्या पद्धतीने बेरीज कशी करतात ते आपण पाहणार आहोत. त्या ठिकाणी एक उदाहरण लिहिलं आहे, हे आहे 235 + 124. तर यामध्ये आपला हे उदाहरण सोडवण्याच्या अगोदर एकक, दशक आणि शतक माहिती हवी. तर बघा या ठिकाणी 5 एकक आहे, 3 दशक आहे आणि 2 शतक आहे. तर या संख्येमध्ये 4 एकक, 2 दशक आणि 1 शतक आहे. तर यांची बेरीज करण्या अगोदर आपण हे लक्षात घ्यायला हवं की एकक आणि एककची बेरीज करून उत्तरात एकक मध्ये आहोत. दशक आणि दशकची बेरीज करावी आणि त्याचं उत्तर सुद्धा दशक मध्ये आहोत. आणि शतक आणि शतकची बेरीज करून त्याचं उत्तरही शतक मध्ये येत आहोत. तर आपण करून पाहू आता. बघा या ठिकाणी एकक आहे 5 आणि या ठिकाणी एकक आहे 4. तर या ठिकाणी 5 आहे, 5 पुढे 4 अंक मोजायचे. 5 पुढे आपण 4 अंक मोजले तर किती उत्तर येईल करून पाहू आपण. 5 पुढे 6, 7, 8 आणि 9 दोघांची बेरीज आली 9. आलेला उत्तर हे आपण एकच स्थानी लिहू म्हणजे इकडे आपण शतक आणि दशक साठी सारा सोडू. इकडे आम्ही 9. तर या ठिकाणी दशक आहे 3 आणि या ठिकाणी दशक आहे 2. यांची बेरीज आपण करून बघू. तर या ठिकाणचा दशक 3 पुढे 2 अंक मोजायचे. 3 पुढे 2 अंक मोजले की 4 आणि 5 तर उत्तर आला 5. तर ते उत्तर आपण दशक मध्ये येईल. या संख्येमध्ये शतक आहे 2, या संख्येमध्ये शतक आहे 1. या दोघांची बेरीज किती येईल बरं? 2 पुढे 1 अंक मोजला तर उत्तर येईल 3. अशा प्रकारे आपण आडव्या पद्धतीने बेरीज कशी करायची हे आपण शिकतो. धन्यवाद.